आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, पण त्यातला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने 1,62,00,000 कार्डधारकांना, म्हणजे 7 कोटी लोकांना आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे, ज्याच्यामध्ये 4 वस्तू आहेत. या 4 वस्तू रवा आहे, चना डाळ आहे, तेल आहे आणि त्याच्यासोबत या ठिकाणी साखर आहे. अशा 4 गोष्टी या देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. केवळ 100 रुपयांमध्ये या 4 गोष्टी पॅक करून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं दिवाळीचं एक गिफ्ट या माध्यमातून या सर्व 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय. यासोबत काही अजून निर्णय आज झाले, ज्यामध्ये कृष्णा मराठवाडा प्रकल्प जो आहे, ज्यातनं उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला एक तालुका पूर्णपणे सुजलाम सुफलाम होणार आहे. 1,24,000 एकर जमीन ही उलिताखाली येणार आहे. याला आता तृतीय प्रशासकीय मान्यता देऊन 11,726 कोटी रुपयाची मान्यता त्याला देण्यात आलेली आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजना जी आहे, तिलाही 326 कोटी रुपयाची फेर प्रशासकीय मान्यता जी आहे ती या ठिकाणी देण्यात आली आहे. एक अजून महत्वाचा निर्णय घेतलाय, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागचं आमचं सरकार असताना आम्ही घर बांधणी करता त्या ठिकाणी कर्जातलं जे व्याज परताव्याची योजना सुरू केली होती, अतिशय ही योजना लोकांना आवडली होती, मोठ्या प्रमाणात या योजनेचे लाभार्थी होते. मध्यंतरीच्या काळात सरकारने ती योजना बंद केली. आता ती योजना पुन्हा आजपासून आम्ही सुरू करतो आहोत, जेणेकरून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपलं स्वतःचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी घेता येईल. हाही महत्वाचा निर्णय आज घेण्यात आलाय.